नाही, सरकारचा जो जार आहे तो 34 रुपयेचा आहे. सरकारच्या जारचीच अवहेलना, सरकारच्या जारला वाटाण्याचा अक्षदा लावण्याचं काम खऱ्या अर्थानं राज्यातल्या या पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि म्हणून हे पांढऱ्या दुधातलं काळं बोकं सरकारनं आता ठिचून काढावं होतं. जर सरकारनं हे काळे बोके जर ठिचून नाही काढले तर निश्चितपणानं आता हातामध्ये दांडकं गावगाड्यातल्या शेतकऱ्यालाच घ्यावं लागेल अशी परिस्थिती एकंदरीत राज्यामध्ये निर्माण झाली. तुम्हाला असं वाटतं का आपल्या सरकार विरोधात आपण काय आहे की जिथं सरकार चांगलं काम करत आहे तिथं चांगलं म्हणण्याची आमची भूमिका आहे. कारण आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी सरकारसोबत आहोत. जर आमच्या प्रश्नाला एखादा न्याय मिळत नसेल तर तिथं आवाज देणं बोलणं हे काही अयोग्य असं मला वाटत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुधाचे भाव कोसळले, 1 रुपया दिला नाही कोरोनाच्या काळामध्ये तिने. पण देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 2018 राज्यातल्या दूध उत्पादकाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान दिलेलं होतं. आणि म्हणून मागचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं हे निरडावलेलं सरकार होतं. परंतु यांनी जार काढला आमचं ऐकलं पण ते पाळत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि म्हणून जरी आमचं सरकार असलं, लेकरू हे त्याला समजतं की आई आपली आहे, तरी ते भूक लागल्यानंतर रडतं, आईनं लक्ष नाही दिलं तर ते आवाज देतं. तसं जर आता आमची माईबाप सरकार आमची आई लक्ष देत नसेल तर आवाज देणं हे आमचं काम आहे. दिवाळीला जर आपण पाहिलं तर अनामत रिबीट ज्यावेळेस होती शेतकऱ्यांच्या दुधाची, त्यावेळेस त्यांच्या एक हसू असतं ते आनंदाचं, तेच असू 365 दिवस असायला पाहिजे आणि दुधाला एक 40 किमान आपण 34 म्हणताय, शेतकरी ते म्हणतात 40 रुपये भाव पाहिजे, कारण की पाण्याची बाटलीच 20 रुपयाला येते. 40 रुपयाची मागणी ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रयत क्रांती संघटनेनं काढलेली आहे. आमचा आजचा मोर्चा जो आहे ते 40 रुपयाच्या मागणीवर आहे. 34 रुपये हा शासनानं काढलेला जार आहे, परंतु त्याही जारची अंमलबजावणी होत नाही, त्याही जारला वाटण्याच्या अक्षदा लावलेल्या आहेत. आज सांगली कोल्हापूर सोडला तर सोलापूरपासून पुणे, सातारा, मराठवाडा, खान्देश, नगर या सगळ्या भागामध्ये